करण्यात आलेला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते. आपण पाहताय विक्रांत ही युद्ध नौका की ज्यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये खूप मोठी भूमिका विक्रांत या युद्धनौकेमुळे निभावली होती आणि तिचं जेव्हा लाईफ संपलं त्यावेळी मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि या विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनाकरता करोडो रुपये किरीट सोमय्या आणि या सर्व मंडळींनी गोळा केले. त्याचे सगळे व्हिज्युअलसुद्धा आपण टी व्हीवर पाहताय. परंतु माहिती आणि त्यावेळी सांगितलं होतं की राजभवनामध्ये राज्यपालांकडे पैसे जमा करू. परंतु माहितीच्या अधिकाराखाली ज्यावर जी माहिती आली त्याच्यामध्ये मुद्दे स्पष्ट झाले की ते जे काही पैसे जमा केले होते ते पैसे कुठल्याही पद्धतीमुळे राज्यपालांकडे जमा केलेले नाहीत. याचा अर्थ ते पैसे कोणीतरी व्यक्तिगतरित्या ठेवलेले आहेत आणि याचा निषेध म्हणून की देशाच्या जी संपत्ती आहे त्याकरता पैसे गोळा करायचं आणि ते जमा करायचे नाहीत याचा अर्थ ते पैसे व्यक्तिगतरित्या वापरले गेले आहेत याचा निषेध म्हणून हा एक प्रकारे देशद्रोहच आहे आणि याचा निषेध म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे की कायम एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणं समोर लोकशाही आघाडीतील प्रत्येक नेत्याला टार्गेट करणं परंतु स्वतः काय करतायत हे लोकांसमोर आलेलं आहे. त्यामुळे त्यांना अटक करा आणि त्याचा निषेध करण्याकरता शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले. याच्यामध्ये ऑलरेडी मुंबईमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्याविषयी कारवाई पुढे होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.